नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. अगदी एक वर्षभरापासून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी ज्या महत्त्वाच्या जाहिरातीच्या प्रतीक्षेमध्ये होते, ती बहुप्रतीक्षित असलेली अत्यंत महत्त्वपूर्ण ॲडव्हर्टाईज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर काल प्रसिद्ध केली. पदवीधारक, न पदवी झालेले असे सर्वच भावी अधिकारी विद्यार्थी की जे ही परीक्षा देऊ इच्छितात, भावी अधिकारी होऊ इच्छितात, ज्यांना PSI, STI, ASO अशा वेगवेगळ्या पदांमध्ये समरस होऊन अभ्यास करण्यासाठीचा प्रयत्न असतो, त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनातली ही ॲडव्हर्टाईज आलेली आहे. पण अखेर ॲडव्हर्टाईज आल्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा असतो, अगदी ग्रामीण भागातल्या मुलांपासून ते सगळ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की मग आता हा फॉर्म मी भरू शकतो का? जर मी भरू शकत असेल तर मग त्याची अट काय आहे आणि मग अटीमध्ये मी बसेन का? यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ती म्हणजे शैक्षणिक अर्हता, म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहेत, त्याचबरोबर वेगवेगळी कागदपत्र कोणती लागतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा अभ्यास तर मी करतोय पण मग या परीक्षेसाठी मी पात्र असेन का? तर या अशा महत्त्वाच्या कळीच्या मुद्द्यासाठी आज आपण भेटत आहोत. चला तर मग सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा की तुम्ही या परीक्षेला पात्र असाल का? विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ही जी कंबाईन परीक्षा आहे ज्याच्या अंतर्गत विविध पदे भरली जातात, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची शैक्षणिक अट ही आहे की तुम्ही पदवी प्राप्त असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय तर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे, पण ते कोणत्याही शाखेमध्ये झालं असेल तरी चालेल, म्हणजे अगदी आर्ट, सायन्स, कॉमर्स, त्याचबरोबर विविध पद्धतीच्या कोणत्याही पद्धतीची पदवी, अगदी ती मुक्त विद्यापीठातील असली तरी देखील, पण पदवी पूर्ण असणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरत असाल, पहिल्यांदाच फॉर्म भरत असाल, त्यावेळी तुम्हाला इयत्ता 10वी, इयत्ता 12वी याची सर्टिफिकेट, मार्कलिस्ट, त्याचबरोबर पदवी प्रमाणपत्र आणि शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी जे असतात, म्हणजे अगदी असं म्हणूयात आपण की जे विद्यार्थी आणखी पदवी प्राप्त केलेले नाहीत, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं नाही पण फॉर्म भरू इच्छितात, तर त्यांना, म्हणजे जे ॲपियर आहेत, त्यांनी एक महत्त्वाची बाब लक्षामध्ये ठेवा की तुम्हाला फॉर्म भरता येतो. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं नाही, जे शेवटच्या वर्षाला आहेत, त्यांना फॉर्म भरता येतो. पण महत्त्वाचं हे आहे की तुम्ही पूर्वपरीक्षा पात्र झाल्याच्या नंतर ज्यावेळी मुख्य परीक्षा तुम्ही देणार असाल, तर त्याच्या अगोदर, मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या अगोदर, तुम्हाला पदवी प्राप्त असणं, तुम्ही पदवी पास झालेलं असणं ही महत्त्वाची अट आहे, अन्यथा तुम्हाला मुख्य परीक्षा देता येणार नाही. ही झाली अट कुणासाठी? जे विद्यार्थी पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन झालेले नाहीत, पण ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना हा फॉर्म भरता येतो. मग त्यांच्यासाठी काय काय अट आहे? तर इयत्ता 10वी 12वी प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्र रहिवासी दाखला, ज्याला आपण अधिवास प्रमाणपत्र म्हणतो, डोमासाईल म्हणतो, ते असणं क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर कास्टमध्ये आपण असाल तर कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, आणि त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर, म्हणजे उन्नत आणि प्रगत गटात आपण मोडत नसल्याचा पुरावा. तर या महत्त्वाच्या अटी आहेत, ही महत्त्वाची प्रमाणपत्र सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही सर्टिफिकेट तुम्हाला फॉर्म भरतानाच सबमिट करावे लागतात, तर काही सर्टिफिकेट, काही प्रमाणपत्र असे आहेत की जे तुम्ही पोस्ट मिळाल्याच्या नंतर पण जमा करू शकता. मग अशी कोणती आहेत? तर उदाहरणार्थ कास्ट व्हॅलिडिटी, तर हे पोस्ट मिळाल्यानंतर साधारणपणे 6 महिन्यांच्या आतमध्ये तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर MSCIT हे जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला पोस्ट मिळाल्याच्या नंतर 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही सबमिट केलं तरी चालतं. पण मी तर तुम्हाला हे सुचवेन की तुम्ही जर MSCIT केलं नसेल तर लागलीच तुम्ही MSCIT करून घ्या, कारण चांगल्या कामाला उशीर नको. चला तर मग शैक्षणिक अर्हता तुम्हाला समजली, तुम्ही पात्र आहात असं आपण समजूयात, आणि आता पात्र झाल्याच्या नंतर मग फॉर्म भरायचा आहे. तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असते की मी फॉर्म कसा भरावा, तर त्यासाठीच आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवरती जाऊन आयोगाची MPSC ऑनलाईन.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अशा पद्धतीनं
पेज समोर आलेलं दिसेल. पुन्हा एकदा बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अशा पद्धतीनं लिहिलेलं, त्याचबरोबर होम लॉग इन, एम पी एस सी हेल्पलाईन गाईडलाईन्स फॉर कॅन्डिडेट आणि रजिस्ट्रेशन अशा पद्धतीनं वेगवेगळे ऑप्शन असलेली ही लिंक तुम्हाला ओपन झालेली आहे. अगदी हा लाईव्ह डेमो आहे की जो फॉर्म भरत असताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी दूर करतो. मग याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन अगोदर करावं लागेल. मग रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही इथं न्यू यूजर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक कराल. त्याच्यानंतर मग तुम्हाला रजिस्टर अशा पद्धतीनं हे पेज ओपन झालेलं दिसेल. यामध्ये मग वेगवेगळे मुद्दे आहेत, ते बघा की तुमचा ईमेल आय डी, मोबाईल नंबर, ओ टी पी अशा पद्धतीचे मुद्दे. चला तर मग एक एक मुद्दा घेऊन मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं ते समजावून सांगतो. अगदी तुम्ही फॉर्म भरत असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्ही ओपन केलात तर तुम्ही लागलीच एक एक मुद्दा भरू शकता. पहिल्यांदा ईमेल आय डी, जो तुमचा स्वतःचा पर्सनल ईमेल आय डी या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. तो असा ईमेल आय डी असावा जो चालू आहे, ज्याच्यावरती तुम्ही अपडेट राहाल. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हा देखील परमनंट असावा. याच ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवरती तुम्हाला ओ टी पी येईल आणि हा ओ टी पी आल्याच्या नंतर, हा ज्यावेळी ओ टी पी तुम्ही टाकाल त्याच्यानंतर मग न्यू पासवर्ड, हा पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे आणि हाच कन्फर्म करायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे डेट ऑफ बर्थ. याच्यामध्ये डेट, मंथ आणि इयर हे मुद्दे तुम्हाला भरायचे. विद्यार्थी मित्रांनो, हे झाल्याच्या नंतर मग अत्यंत बेसिक किंवा प्राथमिक माहिती आपण ज्याला म्हणूयात, उदाहरणार्थ व्हॉट इज युअर चाइल्डहुड निकनेम, टोपण नाव. व्हॉट इज नेम ऑफ युअर फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड, मित्राचं नाव. व्हॉट इज युअर ब्लड ग्रुप, तुमचा रक्तगट. हुईच इयर डीड यू कम्प्लीट युअर एच एस सी, म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षी इयत्ता 12वी पूर्ण केली. व्हॉट इज द सरनेम ऑफ युअर फेवरेट हायस्कूल टीचर, तुमच्या हायस्कूल टीचरचं सरनेम. आणि त्याचबरोबर शेवटचा मुद्दा, हु इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन, फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर. जे काय असेल ते तुम्ही इथं टाकाल. त्याच्यानंतर मग शेवटी रजिस्टर असा ऑप्शन येतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही रजिस्टरवर क्लिक कराल पण जर तुमचं काही चुकलं असेल तर या ठिकाणी अशा पद्धतीनं रेड कलरमध्ये तुम्हाला पिन दाखवली जाईल. मग ती माहिती तुम्ही पुन्हा भरा आणि जर व्यवस्थितपणे तुमचं रजिस्टर झालं तर त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे. तुम्ही यावेळी लॉग इन कराल त्यावेळी लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षामध्ये ठेवा की तुम्हाला तुमचा रजिस्टर ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुमचा जो आहे तो लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही तुमचा पासवर्ड टाकाल, मोबाईल नंबर, ईमेल आय डी टाकाल, लॉग इन कराल, त्याच्यानंतर मग लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म येणार आहे. तरच तुम्ही मगाशी जी माहिती तुम्हाला मी सांगितली तशा पद्धतीनं रजिस्टर केल्याच्या नंतर तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे तो अशा पद्धतीनं तुम्हाला फॉर्म ओपन होतो. आता हा जो तुमचा फॉर्म ओपन झालेला आहे याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे बघू शकता तुम्ही. होम, प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंट, कॉरेस्पॉन्डन्स आणि लॉग आउट. तर मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं प्रोफाईल क्रिएशन याच्यावरती जाणं गरजेचं आहे. मित्रांनो, यामध्ये स्टेप 1, स्टेप 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीच्या एकूण 6 स्टेप आहेत. या सगळ्या स्टेप तुम्ही व्यवस्थितपणे भरणं हेच क्रमप्राप्तच आहे. मग आपण स्टेप 1 याच्यावरती ज्यावेळी जातो त्याच्यावेळी तुम्हाला अशा पद्धतीनं पेज समोर येतं. ही संपूर्ण माहिती तुम्हाला भरणं आवश्यक आहे. डेमो स्वरूपामध्ये मी सगळा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय की एक एक माहिती तुम्ही कशा पद्धतीनं भराल. आता बघा, ज्यावेळी तुम्ही स्टेप 1 वरती येता त्यावेळी सर्वात प्रथम तुम्हाला आधार डिटेल्स हा ऑप्शन येतो. तुम्ही आधार, तुमचा जो आधार नंबर आहे तो या ठिकाणी न चुकता टाकणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर नेम इन इंग्लिश, आधार कार्डवरती जे नाव आहे ॲज इट इज बघून व्यवस्थितपणे या ठिकाणी टाका. त्याच्यानंतर मग पर्सनल डिटेल्स. पुढे जर आपण गेलो पण एक महत्त्वपूर्ण हे आहे की तुम्ही तुमच्या आधार कार्डवरचं नाव,
त्याचबरोबर इयत्ता 10वी इयत्ता 12वी सर्टिफिकेट यावरची नावं ही खात्री करून बघा, ती व्यवस्थितपणे न चुकता एकसारखी असणं गरजेचं आहे. पर्सनल डिटेल्समध्ये सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम हे पहिल्यांदा आडनाव, तुमचं नाव आणि मिडल नेम वडिलांचं नाव हे सगळं तुम्हाला कॅपिटल लिपीमध्ये लिहायचं आहे. हे टाईप केल्याच्या नंतर मग पुन्हा फुल नेम इंग्लिश असं येतं, इथं पूर्ण नाव पुन्हा लिहायचं. त्याच्यानंतर मदर्स नेम, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर ही बेसिक माहिती त्यावेळी तुम्ही भरता. त्याच्यानंतर मग पुन्हा मोबाईल नंबर, ईमेल आय डी जो तुमचा परमनंट ईमेल आय डी आहे तो, आणि मग मॅरिटल स्टेटस, जर तुम्ही मॅरिड असाल तर येस, नसाल तर नो. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी, इथं इंडियन, मदर टंग मराठी. त्यानंतर बघा पुढचा जो क्लॉज आहे की वेदर युअर नेम इज चेंज अपडेटेड आफ्टर 10th ऑर इक्वायलंट क्वालिफिकेशन ऑर आफ्टर मॅरेज, म्हणजे लग्नानंतर जर तुमचं नाव बदललेलं आहे का. बदललेलं नसेल तर नो, पण जर बदललेलं असेल तर तुम्हाला त्याच्यावरती येस असं क्लिक करावं लागेल. आणि मग ते बदललेलं जे नाव आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता, फुल नेम इन इंग्लिश ओनली, ते तुम्ही तिथं टाकू शकता. त्याच्यानंतर कॅन यू रीड राईट अँड स्पीक मराठी, ते देखील तुम्ही येस नो, तर ते येस. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा जो क्लॉज असतो मराठीचा, की तुम्हाला मराठी येणं, मातृभाषा येणं हे क्रमप्राप्तच आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर मग पुढं आपण ज्यावेळी जातो फिजिकल मेजरमेंट, विद्यार्थी मित्रांनो अगदी योग्य ठिकाणी जाऊन एखाद्या दवाखान्यामध्ये व्यवस्थितपणे तुम्ही तुमची उंची, तुमचं वजन व्यवस्थितपणे तपासणं, कारण हे एकदा तुम्ही व्यवस्थितपणे परमनंट लिहिलं की मग बदलण्याची आवश्यकता नाही. वेट, हाईट हे टाकल्यानंतर मग पुढचा ऑप्शन आहे कास्ट कॅटेगरी, मग कॅटेगरी, त्यानंतर डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिलियर, मग येस किंवा नो अशा पद्धतीचे ऑप्शन येतात. हे मी ओपन करून दाखवतोय तुम्हाला. मग आपण आपल्याकडे नॉन क्रिमिलियर असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज डिटेल्स, मग अशा पद्धतीनं तुमच्यामध्ये काही डिसॅबिलिटी आहेत का. आता हे कशासाठी, जर तुम्ही PSI असाल तर तुमच्यामध्ये फिजिकल डिसॅबिलिटीज अलाउड नाही आहेत, आणि जर असाल तर मग त्या लिहिणं इथं तुम्हाला येस करणं गरजेचं आहे. असेल येस केलं तर मग आपल्याला त्या भराव्या लागतील. त्यानंतर आपण ज्यावेळी पुढे जातो स्पोर्ट डिटेल, याच्यामध्ये मग स्पोर्ट पर्सन तुम्ही आहात का. जर असाल तर मग स्पोर्टबद्दलची इन्फॉर्मेशन इथं तुम्ही बघू शकता, येस नो अशा पद्धतीचे तुम्हाला ऑप्शन येतात. तुमच्याकडे स्पोर्ट सर्टिफिकेट नसेल तर नो, असेल तर येस, मग असेल तर अशा पद्धतीनं पुन्हा मग कोणतं सर्टिफिकेट आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला भरावी लागेल. त्याच्यानंतर मग टाईप ऑफ कॉम्पिटिशन, नेम ऑफ कॉम्पिटिशन वगैरे वगैरे अशा पद्धतीचे मुद्दे तुम्हाला तिथे येणार आहे. आता बघा त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन. आता पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की जिथं जिथं तुम्ही समजा स्पोर्ट डिटेल, तुमच्याकडे स्पोर्ट सर्टिफिकेट नाही, तुम्ही नो म्हणाल्यानंतर पुढचे जे क्लॉज आहेत, मुद्दे आहेत, ते ओपन होणार नाहीत. पण तुम्ही ज्यावेळी येस म्हणता आपोआप ते ओपन होतात. म्हणजे काय, तर त्या पद्धतीनं म्हणजे मग तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती भरावी लागेल की स्पोर्ट सर्टिफिकेट कोणतं आहे आणि ते अपडेट असणं गरजेचं आहे. एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही आहात का, जर असाल तर या ठिकाणी येस नो हे ऑप्शन आपल्याला दिसतील. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉय डिटेल्स, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र शासनाचे सध्या कामगार आहात का. असाल तर हो, नसाल तर नो. आणि जर असाल इथं मग वेगवेगळे पर्याय दिसतात तुम्हाला, आर यू एम्प्लॉय ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, आर यू एम्प्लॉय ऑफ BEST, आर यू एम्प्लॉय ऑफ BMC. येस किंवा नो, जर येस असेल तर त्याची डिटेल इन्फॉर्मेशन येणारच आहे तुम्हाला, जी तुम्ही टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर
आर यू डोमासाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. मगाशी देखील मी बोललो तुम्हाला की डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर ते असेल तर या ठिकाणी येस, नसेल तर नो, अशा पद्धतीनं तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता बघा, मग ते असेल तर तुम्हाला येस केल्यानंतर पूर्ण माहिती भरावी लागेल, नो केल्यानंतर पुढची माहिती आपोआप पुढचा फॉर्म येत राहतो. ॲडिशनल रिझर्वेशन. आता हे जे ॲडिशनल रिझर्वेशन आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो की हे ॲडिशनल रिझर्वेशन ग्रुप सी यासाठी आहे. याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर याच्यामध्ये ॲडिशनल रिझर्वेशन तुम्ही जर येस केलं तर यामध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, अर्थक्विक अफेक्टेड, ग्रॅज्युएट पार्ट टाइम एम्प्लॉय अशा पद्धतीनं, म्हणजे तुम्ही भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त वगैरे आहात का, तर ते ज्यामध्ये तुम्ही असाल तिथे येस करा, नसाल तर नो. परंतु जिथं तुम्ही येस कराल तिथं तुम्हाला ती संपूर्ण माहिती भरणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरच येस करा, नसेल तर नो करा. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे ऑर्फन डिटेल्स. डू यू वॉन्ट टू टेक ॲडव्हान्टेज फॉर ऑर्फन रिझर्वेशन, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, असाल तर तुम्ही त्याचं रिझर्वेशन घेणार आहात का. मग तुम्ही येस म्हणाल्यानंतर पुन्हा इथं देखील तुम्ही बघू शकता येस ऑर्फन टाईप, ऑर्फन सर्टिफिकेट नंबर, म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेटचा नंबर आणि ऑर्फन सर्टिफिकेट इश्यू डेट हे टाकावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही बघितला आता की जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा पर्याय येस असा सिलेक्ट केला तर पुढे त्याचे उपघटक येत आहेत, आणि जर नो केलं तर ते येत नाहीत. आता हे स्टेप वन ज्यावेळी तुम्ही पूर्ण भरता आणि तुम्ही सेव्ह करता त्याच्यानंतर स्टेप टू कडे जाणं. पण जर स्टेप वन मध्ये काही राहिलं, जर स्टेप वन मध्ये काही राहिलं तुमच्याकडून, तर रेड कलरच्या पिनमध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं नोट येते, म्हणजे ती माहिती राहिली असेल तर ती भरणं गरजेचं आहे. आता हे आपण पाहिलं, परंतु याच स्टेप वनमध्ये काही महत्त्वाची माहिती असते, उदाहरणार्थ भाषेबद्दल असेल किंवा आणखी वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दल. बऱ्याचदा अगदी यासाठी गरज असते ती अत्यंत तज्ज्ञ आणि त्या क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींची. चला तर मग आपल्या द युनिक अकॅडमीचे 20 वर्षाचा अनुभव असलेले अनुभवी काउन्सिलर श्री राजू मेढे सर आपल्याला या स्टेप वनबद्दल, त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे ज्याला आपण कळीचे मुद्दे म्हणूयात, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरांनी जी माहिती सांगितलेली आहे त्याच्याबद्दल स्टेप वनमध्ये जे आपण जिथं जिथं आपण येस करणार आहोत तिथं तिथं आपल्याला सर्टिफिकेट म्हणजे पुरावा देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आता तुम्हाला सांगायचं झालं तर आता तुम्ही इथं मॅरेज स्टेटस टाकलेला आहे, तिथं तुम्ही जर येस म्हणलात मॅरिड म्हणून तर तुम्हाला तिथं मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे. हे मॅरेज सर्टिफिकेट कशासाठी लागणार आहे तर ज्यावेळेला तुम्ही पूर्वपरीक्षा द्यायला जाता त्यावेळेला तुमच्याकडं दोन्ही नावं तिथं गेलेली असतात. एक तर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो वडिलांच्या नावाने भरलेला आहे आणि इथं तुम्ही आता फिमेल मॅरिड म्हणून दाखवलेला आहे, म्हणजे आयोगाकडे तुमची दोन नावं गेलेली आहे. मग फॉर्म ज्यावेळेला भरलेला आहे आणि परीक्षेला जाणार आहात त्यावेळेला तुम्हाला हे मॅरेज सर्टिफिकेट तिथं हॉल तिकीट सोबत दाखवावं लागतं की बाबा ही दोन नावं माझी एकच आहे. हा एक झाला तुमचा मॅरेजचा वगैरेचा. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चाइल्ड संबंधी विचारलेला आहे की बाबा बरेच वेळ मुलांना असा प्रश्न पडतो की माझं तर लग्न झालेलं नाही अजून, मग हे इथं येस करावं का नो करावा. तर ज्या हा जो नियम पहिला काय आहे तो तुम्हाला समजून सांगतो. 2005 साली शासनाने असा नियम काढला की 2 च्या नंतर जे तिसरं अपत्य होईल तर अशा लोकांना परीक्षा देण्यापासून मज्जाव केलेला आहे, म्हणजे परीक्षा अशा विद्यार्थ्यांना देता येत नाही. 28 मार्च 2005 तो जी आर निघालेला आहे की त्या तारखेपासून, म्हणजे त्या तारखेनंतर जे 3 अपत्य कोणाला होतील अशा लोकांना तिथं परीक्षा देण्यासाठी बसता येणार नाही.
त्यात त्यांनी अजून एक सांगितलेलं आहे की जुळं जर झालं असेल तर अशा लोकांना ते एकच अपत्य ग्राह्य धरलं जाईल. म्हणजे पहिलं एक अपत्य आहे आणि दुसऱ्या वेळेमध्ये तुम्हाला जुळं जर झालं असेल तर ते एकच अपत्य आहे, अशा लोकांना परीक्षेला बसता येणार आहे, असे काही क्लॉज तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा एक पॉईंट बघितला तर तुम्ही आता इथं मराठी तुम्हाला विचारलं आहे की लिहिता बोलता वाचता येते का. तर आता सध्या बघितलं आपण तर विद्यार्थी बरेचसे इंग्लिश मॅडमचे विद्यार्थी आहेत, मग त्या सीबीएसई बोर्ड आहे किंवा नॅशनलाइज कुठल्या युनिव्हर्सिटी ह्याच्यामधून तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे. मराठीचं 10वीच्या बोर्डामध्ये तुम्हाला मराठी विषय कुठंच आलेला नाहीये, शाळा कॉलेजमध्ये कुठंच मराठीचा विषय आलेला नाहीये, अशा मुलांना मराठी लिहिता बोलता वाचता येण्याचं सर्टिफिकेट कसं देणार आहात. तर त्याच्यावर सुद्धा आयोगाने पर्याय सुचवले आहेत. स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी आहेत त्या मुलांना आपल्या 10वीच्या परीक्षेमध्ये मराठी विषय असतो, त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना वेगळं सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही. पण ज्या मुलांचं सीबीएसई मधून झालेलं आहे, 10वीला मराठी विषय नाहीये, अशा मुलांसाठी किंवा 11वी 12वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये तुम्हाला मराठी विषय कुठंच आलेला नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्याच्यामध्ये मराठी विभागामध्ये जाऊन एक तिथं परीक्षा मराठी विषयाची तुम्हाला द्यावी लागते. आणि त्या परीक्षा दिल्यानंतर युनिव्हर्सिटी तुम्हाला मराठी भाषेचं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला असतो की विद्यार्थ्याला मराठी बोलता वाचता लिहिता येते असं सर्टिफिकेट मराठी भाषेचं तुम्हाला प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये मिळून जाईल. ते सर्टिफिकेट तुम्ही आयोगाला सादर करू शकता. असे हे दोन पॉईंट आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे तो हाईट बद्दलचा आहे. आता इथं तुम्हाला हाईट जे दिलेले आहे ती फक्त PSI पोलीस म्हणजे पोलीस प्रशासनात ज्यांना जायचं आहे अशा लोकांसाठीच आहे, बाकीच्या कुठल्याही पदाला हाईटचा क्रायटेरिया नाही. पोलीस प्रशासनामध्ये ज्याला जायचंय त्यांनी हाईट जी आहे ती मिनिमम 165 सेंटीमीटर मुलांसाठी आवश्यक आहे आणि मुलींसाठी 157 सेंटीमीटर आवश्यक आहे. त्याच्यानंतर वेट जे आहे ते वेटचं काही प्रॉब्लेम नाहीये, वेट ते आयोगाने काही विचारलेलं नाहीये. 50-40 वजन असलेले विद्यार्थी PSI परीक्षा देऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरा एक पॉईंट येतो तुम्हाला त्याच्यामध्ये की बाबा चेस्टचा एक पॉईंट नंतर येईल. तो चेस्टचा एक पॉईंट त्यांनी विचारलेला आहे की मुलांची छाती किती असावी. तर PSI पदांसाठी मुलांची छाती विचारलेली आहे 79 आणि फुगवल्यानंतर ती 84 म्हणजे 5 सेंटीमीटरने ती फुगली पाहिजे. मुलींच्या बाबतीत असं काही नाहीये, मुलींना चेस्टचं विचारलेलं नाहीये, मुलांसाठी चेस्टचं विचारलेलं आहे. मुलांची चेस्ट जी आहे ती PSI साठी 79-84 असं मेजरमेंट त्याचं आहे. पण विद्यार्थी काय करतात की तिथं 79 आणि 84 प्रोफाईलमध्ये लिहून ठेवतात. त्याच्यानंतर आत्ता कंबाईनची जाहिरात आलेली आहे, त्या कंबाईनच्या जाहिरातीला तुम्ही 79-84 लिहून ठेवलेली आहे. नंतर राज्यसेवेची ज्या वेळेला जाहिरात येते त्यावेळेला तुम्ही प्रोफाईलकडे लक्ष देत नाही, आपण छाती किती लिहिलेली आहे, चेस्ट किती लिहिलेली आहे मुलांच्या लक्षात राहत नाही. त्यावेळेला जर पोलीस म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पोलीस प्रशासनामध्ये जायचं आहे किंवा एक्साईजमध्ये DCP DYSP वगैरे बनायचं आहे अशा वेळेला तिथं छातीचं क्रायटेरिया बदललेला असतो. तिथं तुमची छाती जी आहे DYSP पदासाठी 84-89 विचारलेली आहे. मग हा गोंधळ आपला त्यामध्ये होऊन जातो आणि हे आपल्या लक्षात येत नाही. अप्लाय केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण जी चेस्ट लिहिलेली आहे ती 79-84 लिहिलेली आहे आणि DYSP पदासाठी जी आहे ती 84-89 लागत आहे. त्यामुळे हा गोंधळ होण्यासाठी तिथं चेस्ट लिहिताना तुम्ही 85-90 पर्यंत अशी लिहिलं गरजेचं आहे. असे हे दोन पॉईंट महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर कॅटेगरीमध्ये म्हणलं तर तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसत असाल त्या कॅटेगरीचा इथं क्लिक करून तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट चालू वर्षाचं म्हणजे ज्या वर्षीची जाहिरात आलेली आहे त्याच्या आदल्या वर्षीचं नॉन क्रिमिनल सादर करणं आवश्यक आहे. मग तिथं तुम्ही ज्या वेळेला येस करता त्यावेळेला तुम्ही तिथं नंबर तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल तुम्ही जर येस केल्यानंतर तिथं तुम्हाला तुमचा सर्टिफिकेट नंबर लिहायचा आहे आणि तुम्हाला कधी दिलेला आहे त्या डेट तुम्हाला तिथं टाकायची आहे. त्याच्यानंतर डोमिसाईलच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. डोमिसाईलला तुम्ही जर येस म्हणलात महाराष्ट्र रहिवासी दाखल्याला जर तुम्ही येस म्हणला तिथं तुम्हाला कधी भेटलेला आहे,
कुणाकडून भेटलेलं आहे हे सगळं तुम्हाला द्यायचं आहे. इथं तुम्ही जर येस केलात तर तिथं तुम्हाला सिलेक्ट अवेलेबल आहे की नाही हे सुद्धा विचारलं जातं. जर पूर्व परीक्षेला अवेलेबल नसेल तर नॉट अवेलेबल म्हणून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. पण ज्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांनी अवेलेबल म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. इश्यूंग डिस्ट्रिक्ट कुठल्या जिल्ह्यातून तुम्हाला भेटलेलं आहे ते लिहायचं आहे आणि कोणत्या तारखेला तुम्हाला भेटलेलं आहे हे तुम्हाला तिथं द्यायचं आहे. असे हे तारखा टाकून तुम्हाला सगळं फॉर्म सबमिट करायचं आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही सेव इथं म्हणता, सेव म्हणल्यानंतर तुमच्याकडे जर काही राहिलं असेल तर अशी इन्फॉर्मेशन मँडेटरी तुम्हाला असा मेसेज येतो. जर हे जर कंप्लीट नाही केलं तर पुढच्या स्टेपला तुम्ही जात नाही. त्यामुळे जे काही राहिलं आहे ते परत एकदा असं वर जाऊन तुम्हाला बघायचं आहे की कुठं कुठं लाल आपल्या अक्षरामध्ये दिलेला आहे तो क्लॉज तुम्हाला पूर्ण करायचा आहे. त्यानंतर सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुली म्हणून येतं. त्याच्यानंतर मग तुम्ही पुढच्या स्टेपला जाऊ शकता. अशी ही पुढची स्टेप तुम्हाला घेता येते. मग आता पुढची माहिती जी आहे ते सर तुम्हाला सांगतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही बघितलं की असे काही मुद्दे असतात की जे मुद्दे फॉर्म भरताना आपण विचारच करत नाही. उदाहरणार्थ सरांनी आता सांगितलं मराठीबद्दलचा मुद्दा असेल, त्याचबरोबर तुम्हाला आता वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर फॉर्म भरताना काही राहिलंच तर फॉर्म पुढे जात नाही, आणि अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या कळीच्या मुद्द्यांचा विचार करणं हेच अनुभवातून आवश्यक असतं. आता पुढे आपण जाऊया स्टेप टू. तर स्टेप टूमध्ये आपण ज्यावेळी जातो त्यावेळी वेगवेगळे मुद्दे आपल्याला पुन्हा जे भरायचे असतात त्याच्यामध्ये आपल्याला परमनंट ॲड्रेस. विद्यार्थी मित्रांनो, परमनंट ॲड्रेस आपल्याला जो आहे त्याच्यामध्ये ॲड्रेस लाईन नंबर 1, नंबर 2, त्यानंतर 3 आणि लँडमार्क अशा पद्धतीने दिलं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे आणि खाली तुम्हाला दुसरा ऑप्शन जो दिसतोय कॉरेस्पॉन्डन्स ॲड्रेस, हा दोन्ही एक असेल तरी चालतो, पण हा अत्यंत व्यवस्थितपणे भरणं गरजेचं आहे. जसं की स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट फॉर एक्झाम्पल पुणे, जे तुमचं असेल डिस्ट्रिक्ट ते तुम्ही टाकणार आहात, तालुका, व्हिलेज किंवा सिटी आणि पिनकोड. आता यामध्ये मी म्हणेन की चुकण्याची शक्यता काय असते तर बऱ्याचदा पिनकोड. तर माहिती करून घेणं आणि पुन्हा चांगल्या पद्धतीनं खात्री करून पिनकोड टाकणं आवश्यक आहे. हाच ॲड्रेस जर तुमचा कॉरेस्पॉन्डन्स असेल तर तो टाकला तरी चालेल, पण वेगळा असेल तर तुम्ही दुसरा टाकला तरी चालेल. मग ही माहिती म्हणजे ॲड्रेसची माहिती ज्यावेळी तुम्ही सेव्ह करता, त्याच्यानंतर मग पुन्हा आपल्याला येते स्टेप 3. स्टेप 3 जी आहे, या स्टेप 3 मध्ये तुम्हाला डिटेल्स ऑफ कोर्ट प्रोसिडिंग क्रिमिनल ऍक्शन्स पेंडिंग अगेन्स्ट यू, थोडक्यात काय तर तुमच्यावरती कोणती केस आहे का, तुमच्यावरती कोणतं कलम दाखल आहे का, तुम्ही कोणता गुन्हा केलेला आहे का, गुन्ह्यामध्ये तुम्ही सापडलेला आहात का. जर असाल तर येस आणि नसाल तर नो. आणि जर असाल, आता इथं येस आणि नो याच्यामध्ये तुम्ही जर येस टाकलं तर मग तुम्हाला त्याची पूर्ण माहिती टाकावी लागेल, आणि तुम्ही जर नो केलं तर तुम्हाला पुढचा ऑप्शन भरावा लागेल. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रॉपर तुमच्याबद्दल जी आपण म्हणूयात की कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या इथं भरणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पर्टिक्युलर ऑफ प्राइजेस, मेडल्स, स्कॉलरशिप एटसेट्रा. जर तुम्हाला काही स्कॉलरशिप मिळाली असेल, सर्टिफिकेट मिळाले असतील, तर ते इथं लिहिणं गरजेचं आहे. मग ते कोणते होते, टीम, गेम्स, स्पोर्ट, NCC अशा पद्धतीनं वेगवेगळे कोणते कोणते होते हे इथं मेन्शन करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पोझिशन्स म्हणजे लीडरशिप हेल्ड इन स्कूल कॉलेज, त्यानंतर ऑदर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज अँड इंटरेस्ट सच ॲज हॉबीज, म्हणजे तुमची हॉबी काय आहे हे देखील इथं लिहिणं गरजेचं आहे. याचा तुम्हाला उपयोग काय होतो की या हॉबी ज्या तुम्ही लिहिता, तुम्हाला ज्या सर्टिफिकेट मिळाले ते लिहिता, तर तुम्ही ज्यावेळी PSIला पात्र होता मुलाखतीला त्यावेळी तुम्हाला त्या हॉबीवरती प्रश्न विचारले जातात, म्हणजे हे विचारपूर्वक टाकणं, टाईप करणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही पुन्हा ही स्टेप 3 कम्प्लीट करता, सेव्ह करता, त्याच्यानंतर मग पुन्हा तुम्ही येत असता स्टेप 4 वरती. इथं आल्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची शैक्षणिक माहिती देणं आवश्यक आहे. याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, SSC म्हणजे इयत्ता 10वी, ग्रॅज्युएशन, मग SSC
क्वालिफिकेशन टाईप SSC, ग्रॅज्युएशन, मग नेम ऑफ क्वालिफिकेशन, सब्जेक्ट, बोर्ड, युनिव्हर्सिटी, म्हणजे अगदी बारीक सारीक माहिती देखील तुम्ही व्यवस्थितपणे भरणं गरजेचं आहे. त्यानंतर डेट ऑफ क्वालिफिकेशन कम्प्लिशन, हे सगळ्या तारखा मनानं लिहू नका. त्या सर्टिफिकेटवरती तुमच्या तारखा असतात त्या व्यवस्थितपणे बघा आणि मगच भरा. अटेम्प्ट्स, त्यानंतर पर्सेंटेज, त्यानंतर नंबर ऑफ अकॅडमिक मंथ, क्लास, मोड, कंपल्सरी सब्जेक्ट, ऑप्शनल सब्जेक्ट, ह्या सगळ्या बाबी व्यवस्थितपणे भरा. त्याच्यानंतर मग पुढं काइंडली एंटर युअर क्वालिफिकेशन डिटेल फ्रॉम SSC 10th YCMOU NIOS ऑनवर्ड्स, म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन कशामध्ये झालं, सिलेक्ट क्वालिफिकेशन टाईप. मग इथं पर्याय येतील तुमचं SSC, HSC, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, ही सगळी माहिती भरणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं, तुम्ही ज्यावेळी इथं या बाणावरती क्लिक करा पुढचे ऑप्शन आपोआप तुम्हाला येत राहतील. त्यानंतर नेम ऑफ क्वालिफिकेशन, सब्जेक्ट, स्ट्रीम, ब्रांच आणि स्टेट, इथं तुम्हाला माहिती भरायची. त्यानंतर बोर्ड अथवा युनिव्हर्सिटी, त्यानंतर अटेम्प्ट किती वेळा दिला, त्यानंतर पर्सेंटेज, क्वालिफिकेशन स्टेटस आणि शेवटचा इथला मुद्दा दिसतोय तुम्हाला, डेट ऑफ क्वालिफिकेशन कम्प्लिशन, म्हणजे तुम्ही कधी हे क्वालिफिकेशन कम्प्लीट केलं हे देखील माहिती मांडणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं हे पान पूर्ण ज्यावेळी तुम्ही भराल त्यावेळी पुन्हा स्टेप 5 इथं तुम्ही येता. आता यामध्ये बघा की जेव्हा स्टेप 5 आहे, एक्सपिरियन्स डिटेल्स, आर यू हॅव्हिंग एनी एक्सपिरियन्स, जर तुम्हाला कशाचा अनुभव नसेल कोणत्या नोकरीचा वगैरे तर नो, पण असेल तर येस. मग असेल तर येस ज्यावेळी तुम्ही करता मग पुन्हा तुम्हाला पुढची सगळी माहिती भरावी लागते. जर तुम्ही कुठं नोकरी केली असेल, मग ती शासकीय असेल अथवा इतर तुम्हाला जो अनुभव आहे त्याच्याबद्दल तुम्ही इथं येस केल्यानंतर पुढची सगळी माहिती तुम्हाला भरावी लागते. मग कोणती माहिती आहे तर इन्स्टिट्यूशन, डिपार्टमेंट, ऑर्गनायझेशन, कोर्ट, डेस्टिनेशन, नेचर ऑफ अपॉइंटमेंट, नेचर ऑफ जॉब, फुल टाईम ऑर्डर, त्यानंतर अशा पद्धतीची सगळी माहिती, तो अगदी सॅलरीपासून सगळी माहिती तुम्हाला पूर्णपणे सबमिट केल्याच्या नंतर सेव्ह हा ऑप्शन येतो. पण जर नसेल, इथं तुम्ही नो केलं, तर मग लगेचच सेव्ह असा ऑप्शन येतो. म्हणजे काय, तर इथं आर यू हॅव्हिंग एनी एक्सपिरियन्स, तर एक्सपिरियन्स असेल तरच येस म्हणा, नसेल तर नो, आणि असेल तर मात्र संपूर्ण माहिती अगदी प्रामाणिकपणे भरा. आणि त्याच्यानंतर आपण पुढे येतो स्टेप 6. आता ही आहे माहिती स्टेप 6, याच्यामध्ये अगदी फोटो अँड सिग्नेचर अपलोड, इथंपर्यंत आपण येतो. आता बघा, ज्यावेळी तुम्ही तुमचा फोटो अपलोड करता आणि तुमची सिग्नेचर अपलोड करता, ही तुमची स्वतःची खात्री निशी सही असणं आणि तुमचा फोटो, आणि मगच सेव्ह असा ऑप्शन येतो. हा सेव्ह असा ऑप्शन आल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. मी हीच विनंती करेन तुम्हाला, या सगळ्या महत्त्वाच्या सूचना तुम्ही अत्यंत बारकाईनं वाचणं अगदी महत्त्वाचं आहे, आणि मगच सबमिट अँड लॉक प्रोफाईल करणं गरजेचं आहे. पण पुन्हा एकदा की या पद्धतीनं, अशा पद्धतीनं आपण स्टेप 1 बघितली, आणि स्टेप 1 बघितल्यानंतर कोणते कोणते महत्त्वाचे आणि कळीचे मुद्दे आहेत हे बघितलं. तशाच पद्धतीनं मग स्टेप 2, 3, 4, 5 किंवा 6 असा काही कळीचा मुद्दा आहे का, तो पुन्हा एकदा आपण आपले अनुभवी प्राध्यापक, आपले अनुभवी काउन्सिलर श्री राजू मेडे सर यांना विचारूयात की अशी कोणती स्टेप आहे का की ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी पुन्हा अत्यंत बारकाईनं मुद्दा एखादा लक्षात घेणं गरजेचं आहे का, ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. स्टेप 2 तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमचा जो पत्ता आहे, काही मुलं करस्पॉन्डर विचारलाय म्हणून तो कुठलाही पत्ता टाकून देतात, तसं करणं योग्य नाही आहे. जो तुमचा आता ग्रामीण भागामध्ये राहत असाल, दोन्हीकडे तुम्ही ग्रामीण भागातला पत्ता टाकला तरी काही हरकत नाही आहे. पुढचा जो स्टेप आहे ती अदर इन्फॉर्मेशन, मग ह्याच्यामध्ये तुम्ही क्रिमिनल आहात का, किंवा डिबार केलेला आहे का, किंवा तुम्हाला रिस्ट्रिकेट वगैरे केलेला आहे का, अशा बाबतचं आहे.
ही माहिती शक्यतो कोणी दडू नका, जर असेल तर येस म्हणून लिहून टाका, परीक्षा बसण्यासाठी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत नाही। त्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन जी आहे ती क्वालिफिकेशनची। आता क्वालिफिकेशन इथं परीक्षेला बसण्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन मागवलेलं आहे, ते प्रत्येक जणांकडे आहे। पण त्याच्यानंतर पुढे त्यांनी काय विचारलेलं आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन पण आहे का तुमचं, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे का, तिथे त्यांनी विचारलेलं आहे। बरेच जण पोस्ट ग्रॅज्युएशन टाकत नाहीत, तसं न करता तुम्ही जे पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते सुद्धा टाका। ते का टाकायचं सांगतो तुम्हाला की बाबा एसटी सारखं पद आहे, मग एसटीच्या पदासाठी फायनल सिलेक्शनच्या वेळेला एका मार्कावरती बरेचसे विद्यार्थी येतात। मग आता एक जागा आहे आणि तीन विद्यार्थी एकाच मार्कावरती आहे, मग घ्यायचं कुणाला? मग त्या आयोगाने काही क्रायटेरिया ठेवलेले आहेत की त्याच्यामध्ये ज्याचं ग्रॅज्युएशनला टक्केवारी जास्त आहे अशा विद्यार्थ्याला घ्या, किंवा ज्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन जास्त आहे, जास्त शिक्षण ज्याचं आहे त्याला घ्या, किंवा ज्याचं वय जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये घ्या। मग असे हे क्रायटेरिया त्यांनी दिलेले आहेत। सर्वात पहिलं म्हणजे काय आहे की तुमचं शिक्षण बघितलं जातं की बाबा ह्या तीनपैकी कुणाचं शिक्षण जास्त आहे, अशा विद्यार्थ्यांना ती पोस्ट द्या। मग बाकीचे राहिलेले दोन जण असतात क्वालिफाय बट नॉट रेकमेंडेड असा त्यांना चेहरा येतो। मग त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की अरे आपण पोस्ट ग्रॅज्युएशन लिहिलं असतं तर बरं झालं असतं, कारण नंतर तो देऊन फायदा नसतो। तुम्ही ज्यावेळेला फॉर्म भरत असता त्यावेळेला तुम्ही तो लिहिला गेला पाहिजे की माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, आणि एसटीच्या फायनल सिलेक्शनच्या वेळेला तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येऊन जातं। त्यामुळे जेवढं शिक्षण तुमचं झालेलं आहे ते सगळं तुम्हाला इथं लिहिणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही सगळं ते क्वालिफिकेशन लिहू शकता। त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो एक्सपिरियन्सचा। आता बऱ्याचशा पोस्ट आहेत, आता आपल्या एनी ग्रॅज्युएशनवरती म्हणजे राज्यसेवा आणि कंबाईन ह्या पोस्टसाठी तुम्हाला कुठल्याही अनुभवाची गरज नाही आहे। बरेचसे विद्यार्थी काय करतात की मी प्रायव्हेट जॉब करतो आहे, त्या प्रायव्हेट जॉबमधले अनुभव टाकतात, मग बरेचसे येस केल्यानंतर त्यांना पुढचे पॉईंट जे आहेत ते भरताच येत नाही आहे। जे ऑफिसमधून मला सर्टिफिकेट भेटत नाही आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट भेटत नाही आहे, माझं काम चालू आहे, मग ते भरणार कसं मी? मग राज्यसेवा आणि ह्या पदासाठी अनुभवाची आवश्यकताच नाही आहे। त्यामुळे ज्या पदांना अनुभव आवश्यक आहे तिथं तुम्ही तो टाकणं गरजेचं आहे, पण ह्या पदांसाठी तुम्हाला अनुभवाची गरज मागितलेली नाही आहे, त्यामुळे तुम्ही तिथं नो म्हणला तरी चालेल। ज्या विद्यार्थ्यांना पूर्ण माहिती आहे, येस म्हणल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती तिथं देता येणार आहे, तर ती माहिती तुम्ही अवश्य भरणं गरजेचं आहे। जर एखादा ह्यातला एक पॉईंट जरी लिहायचा राहिला तरी तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही आहे। मग तुम्ही येस जर म्हणत असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती इथं भरणं गरजेचं आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला ते पुढच्या स्टेपला जाता येणार आहे। मग आता पुढचा स्टेप जे आहे ती फॉर्म फोटो आणि सही। मग बऱ्याच वेळेला काय दिलेलं असतं की आयोगाने इथं म्हणलेलं असतं की एवढ्या साईजमध्ये आम्हाला तो फोटो पाहिजे किंवा एवढ्या साईजमध्ये आम्हाला तो सही पाहिजे, त्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्ही तो साईजमध्ये मेंटेन करून तो अपलोड करायचा आहे। पूर्ण पान भरून असा फोटो घ्यायचा नाहीये, जो ह्या बॉक्समध्ये व्यवस्थित बसेल अशाच पद्धतीचा तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे। ह्या फोटो आणि सिग्नेचर आपल्या हॉल तिकीटवरती जसाच्या तसा येतो, आणि मग तिथं बरेच वेळेला असं होतं की हे फोटो वेगळा नाव वेगळं असं होऊन जातं, असं होत नाही ते शक्यतो। पण त्यामुळे फोटो आणि सही टाकताना व्यवस्थित स्कॅन करून साईजमध्ये तो टाकायचा आहे। मग हे सगळं अपलोड केल्यानंतर इथं तुम्हाला सेव्ह करायचं आहे, म्हणजे आपल्या ज्या सही स्टेप ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत। असं झाल्यानंतर तुम्ही ते इथं क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सबमिट आणि लॉक करायचं आहे। याचा अर्थ काय झालेला आहे की माझा प्रोफाईल मी पूर्ण व्यवस्थित भरलेला आहे आणि मी तो आता लॉक करत आहे। मग एकदा लॉक तुम्ही केल्यानंतर तुम्हाला त्या प्रोफाईलमध्ये जाता येत नाही। मग तुम्हाला कधी जाता येणार आहे? आता तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरण्यात तुम्हाला असं लक्षात आलं की माझ्या प्रोफाईलमध्ये थोडंसं असं चेंज करायचं आहे, मग तुम्हाला ते फॉर्ममध्ये गेल्यानंतर माय अकाउंटमध्ये जायचं आहे। मग माय अकाउंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं पॉईंट येतात, त्या पॉईंटमध्ये तुम्हाला आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला परत प्रोफाईल अनलॉक करता येतो। ऑनलाईन केल्यानंतर मग जे प्रोफाईलमध्ये राहिलेलं आहे ते तुम्हाला भरायचं आहे आणि परत प्रोफाईल तुम्हाला लॉक करायचं आहे।
मग तो लॉक केलेला प्रोफाईल ज्या वेळेला आपण लॉक करतो त्याच्यानंतरच तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये जाता येतं. मग ऑनलाईन पुढची स्टेप जी आहे ती ऑनलाईन ऍप्लिकेशनची आहे. आता सध्या तुम्हाला कंबाईनची जाहिरात झालेली आहे, तर ह्या इथं पट्ट्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राजपत्रित सेवा परीक्षा गटबची जाहिरात दिसेल. तिथं तुम्हाला अप्लाय म्हणून पर्याय येईल, त्या अप्लायला क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढचं म्हणजे ऍक्च्युअल तुमचा फॉर्म सबमिट करण्यासाठी ज्या वेळेला जात असता, मग तो सबमिट तिथं ज्या तुम्ही जो प्रोफाईल भरलेला आहे तो प्रोफाईल तुमचा तिथं उघडणार आहे. आणि तो प्रोफाईल परत एकदा व्यवस्थित वाचून वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की आपले सगळे पॉईंट व्यवस्थित आहेत, सगळे मुद्दे व्यवस्थित भरलेले आहे. त्याच्यानंतर खाली काही त्यांनी डॉक्युमेंट त्यांनी अपलोड करायचं सांगितले असेल ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि मग तो तुमचं ऍप्लिकेशन सबमिट करायचं आहे. अशी ही सगळी प्रोसेस तुमची सबमिटची असणार आहे. ज्या वेळेला तुम्ही ऍप्लिकेशन सबमिट म्हणता त्याच वेळेला तुमचा फॉर्म आयोगाकडे गेलेला आहे. मग ऍप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर तुम्हाला त्याची फीस भरायची आहे. मग फीस तुम्ही ती भरल्यानंतर तुमचं फॉर्म भरण्याचं काम पूर्ण होणार आहे. मग हे फॉर्म पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्रोफाईल क्रिएशन करणं महत्त्वाचं आहे. प्रोफाईल क्रिएशन व्यवस्थित केल्यानंतर मग ऑनलाईन ऍप्लिकेशनवरती जायचं आहे. तिथं तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे, फॉर्म सबमिट करायचा आहे, पैसे भरायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमचा फॉर्म तो सबमिट होणार आहे. मग हे फॉर्म सबमिट झालंय का नाही हे बघण्यासाठी तुम्हाला माय अकाउंटमध्ये यायचं आहे. इथं खालच्या साईडला तुम्हाला तुम्ही कुठले फॉर्म भरलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींची डिटेल तुम्हाला तिथं भेटून जात आहे. आणि तुम्हाला प्रिंट वगैरे जे काढायचे असेल ते सगळ्या ह्या सेक्शन मधून तुम्हाला काढता येते. अशा पद्धतीने तुमचा हा सगळा फॉर्म भरून पूर्ण झालेला आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, ज्या महत्वाच्या शंका तुमच्या मनामध्ये होत्या की फॉर्म भरायचा कसा, स्टेप बाय स्टेप अगदी टू द पॉइंट या ठिकाणी तुम्हाला इत्यंभूत माहिती दिलेली आहे. चला तर मग लागा तयारीला, खूप अभ्यास करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द युनिक अकॅडमीच्या विविध बॅचेस टेस्ट सिरीज याहीमध्ये जॉईन व्हा आणि आम्ही तुमच्या यशामध्ये निश्चितपणे खारीचा वाटा म्हणून सदैव तुमच्या पाठीशी आहोत. ऑल द बेस्ट, धन्यवाद.